हरिओम, मी सोमनाथ सिंह कांबळे, शिवाजीनगर पुणे उपासना केंद्र। मी साधारण 1999 सालापासून बापूंकडे येत आहे। बापूंचे मला तसे खूप अनुभव आले। साधारण 2005 साली मी सकाळी दूध घालायचं काम करत होतो, तर सकाळी साधारण 6-6:15 दरम्यान मी SNDT कॉलेजच्या उतारावरनं टेम्पोने तिथल्या गिरायकाला दूध घालून खाली येत असताना लॉ कॉलेज रोडला ज्यावेळेस मी लागलो, त्यावेळेस उन्हाचे दिवस असल्यामुळं वारं काय लागत नव्हतं, म्हणून मी वाऱ्याच्या दिशेने मी माझं तोंड बाहेर काढलेलं होतं। तेवढ्यात एक रोडवरती एक छोटासा खडा आणि एक डिवायडर आला आणि त्या पुढच्या चाकाला तो आल्यामुळं गाडीचं स्टेअरिंग वायबल झालं आणि तो टेम्पो रोडवरती स्केट झाला। तसे स्केट झाल्याबरोबर त्या टेम्पोबरोबर मीच स्वतः स्केट झालो आणि माझ्या डोक्याला ते टेम्पोचं हूड लागलं, त्यातनं मग रक्तस्त्राव होत गेलं आणि माझ्या ह्या बाजूला इथं पण मोठी जखम झाली, तिथनं पण रक्त वाहत होतं। दूध सांडलं रोडवरती आणि त्याच्यामध्ये माझं रक्त पण मिसळलं गेलं। एवढ्यात रोडवरती जमलेल्यांपैकी एक टू व्हीलरवाले आले आणि त्यांनी मला तो एक रुमाल दिला। तर रुमाल मी माझ्या कपाळाला लावता क्षणीच तो पूर्ण लाल झाला। सकाळची वेळ असल्यामुळं तिथे काही रिक्षावाले कोणी भेटत नव्हते, पण तेवढ्यात विदिन 5 सेकंदामध्ये लगेच एक रिक्षावाले तिथे आले। मी टेम्पोतनं पहिल्यांदा सुरुवातीला बाहेर आलो स्वतःच्या स्वतः आणि मग नंतरनं त्यांच्या रिक्षामध्ये त्यांनी मला घेतलं आणि मला हॉस्पिटलच्या दिशेने घेऊन निघाले। आणि तिथं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तरी मी सारखा आपला बापू 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 असं ओरडत होतो, कारण त्या वेदना ज्या होत होत्या मला, तिथनं रक्त वाहत होतं आणि त्या वेदना असह्य वेदना होत होत्या। तर त्यांनी मला जे हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथले काही 2 डॉक्टर तिथे लगेच आले, त्यांनी मला बघितलं आणि मला चेक केलं, पण तरी पण मला त्या वेदना ज्या होत होत्या सारख्या बापू असं त्या असंही होत होत्या। मी सारखं माझ्या सारखा धावा चालू होतं, बापू 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 बापू। मग त्यांनी मला एक साधारण 1-5 मिनिटांनंतरनं पेन किलरचं एक इंजेक्शन दिलं। त्या पेन किलरचं इंजेक्शन दिल्यानंतरनं मला त्या वेदना थोड्या कमी झाल्यासारख्या वाटल्या। मग नंतरनं त्यांनी एक त्यांचे जे सिनियर डॉक्टर होते त्यांना बहुतेक फोन केला, त्यांनी मग 15-20 मिनिटांमध्ये ते आले। त्या आल्यानंतरनं त्यांनी मला माझ्यावरती उपचार सुरू केले। तोच तोपर्यंत माझ्या डोक्यातनं आणि कपाळाच्या तिथनं रक्त वाहत होतं। त्यांनी माझ्यावर मग नंतरनं उपचार करता करता साधारण 1/4 पाऊण तास गेला त्याच्यामध्ये, कारण टेम्पो जमिनीवरती स्केट झाल्यामुळं माझं हितला जो पोर्शन आहे, जो भाग आहे, तो असा डाळिंब जसं सोलाव तसा तो झाला होता आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक रोडवरचे कण गेले होते। त्यामुळे त्यांना 1/2 तास त्यांना माझा उपचार करण्यामध्ये गेला। तोच तोपर्यंत ते जे रिक्षावाले होते ते स्वतः तिथं थांबले। त्या टाईम पिरियडमध्ये त्यांनी घरचा मोबाईल नंबर घेतला, माझ्या घरच्यांना कळवलं आणि मी ज्यांच्याकडे कामाला होतो त्यांना पण त्यांनी तिथं बोलून घेतलं आणि माझा सर्व उपचार होईस्तोपर्यंत ते तिथेच थांबले। तर मला पूर्ण खात्री आहे की ते माझे बापूच होते, कारण एवढ्या सकाळी रिक्षा मिळणं हे खूप म्हणजे अवघड आहे, तर ते माझे बापूच होते। आणि शिवाय त्या डॉक्टरनी जे उपचार केले, ज्या डॉक्टरनी माझ्यावरती उपचार केले, त्यांनी स्वतः म्हटले की ह्या मुलाच्या मागे कुठली तरी दैवी शक्ती आहे, म्हणूनच हा वाचला, नाहीतर हा ह्याने केव्हाच तिथे प्राण सोडले असते म्हटले। तर अशा तऱ्हेने आमचा हा बापू सदैव आमच्या बरोबर असतो। हरिओम श्रीराम अंबज्ञा।